आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अजित पवार गट व शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि मोदींच्या सरकारबद्दल अत्यंत विश्वास लोकांना आहे. मोदीजींनी गॅरंटी दिली आहे आत्मनिर्भर भारताची, विकसित भारताची, आणि पुढच्या 5 वर्षात जगातला बलशाली देश भारत होईल अशी गॅरंटी मोदीजींनी देशाला दिली आहे. आणि त्यामुळंच संपूर्ण देशभर मोदीजींच्या नावाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येईल, मोदींचं सरकार येईल असंच देशभर वातावरण आहे. आणि त्यामुळे सर्वीकडेच नारे लागतात आहे. राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदीजींचेच नारे त्यांना दिसतील, कारण 10 वर्षात त्यांनी देश बदलवला आहे, मोदीजींनी देश बदलला आहे. गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण मोदीजींनी केलं आहे. त्यामुळं मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये जनता मोदींच्या पाठीशी आहे. भाजप पुन्हा एकदा राष्ट्रवादी पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पवारांच्या जवळचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मोदीजींच्या गॅरंटी जी आहे आणि मोदींचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक सोबत येण्याची तयारी करत आहेत. काही तयारीत आहे, काही तयारी करणार आहेत, ते करत आहेत. मला वाटतं की तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे नाही आहे, पण कधीही काही होऊ शकतं. मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येऊ शकतं. जयंत पाटलांकडे इशारा आहे. हा जो प्रश्न होता तो जयंत पाटलांसाठी होता. तुमच्याशी काही संपर्क झाला का? ते आले तर तुम्ही पक्षात घ्यायला तयार आहे का? जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही. त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे, ना माझ्याशी बोलला आहे. मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं. पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता, मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे. आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे. आमच्याकडे स्पेस आहे. आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही, पण आमच्याकडे आमच्या विचारावर, आमच्या विचारधारेवर, आमच्या पक्षामध्ये जी काम करण्याची पद्धती आहे त्या विचारधारेला अनुसरून काम करावं लागतं. आणि त्याकरता कुणीही आलं तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊ.